हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे हुमान। या पुस्तकामध्ये संगीता धायगुडे यांच्या जीवनाचा प्रवास वर्णन केलेला आहे। हुमान म्हणजे न उमगणारे कोडे असा याचा अर्थ आहे। जीवनाकडे आपण किती सकारात्मकतेने पाहतो यावर हे कोडे उलगडते। संगीता धायगुडे यांचा संसार सुखाने चालू असतो। दोघा पती पत्नींचे विचार जुळत असतात। इथे एक गोष्ट मला विशेषतः सांगावीशी वाटते की संगीता धायगुडे आणि त्यांचे पती या दोघांनाही वाचनाची खूप आवड असते। ते दोघे मिळून अनेक पुस्तकांचं वाचन करून त्यावर चर्चा करत। अचानक पतीचा मृत्यू झाल्यावर त्यांना जगण्याची इच्छाच राहत नाही, आत्महत्येचे विचार मनामध्ये येतात। अशा वेळी आपल्या पतीची डायरी त्यांना मिळते आणि या डायरीमध्ये लिहिलेल्या गाण्यानं त्यांच्या जीवनाला एक नवीन वळण मिळतो। जमाना हसे ऐसी भूल ना करना, एहे बुजदिली तेरा बेमोत मरना, यह मत भूल तू माँ है और पिता भी, तेरे साथ मासूम दो जिंदगी भी, तेरे बाद उनका क्या होगा दुनिया में, कहाँ उनको जग में सहारा मिलेगा, उन्हीं के लिए मुस्कुरा के जिए जा, बुराई के बदले भलाई किए जा। या गाण्यामुळं संगीता धायगुडे आपलं दुःख झटकून टाकतात आणि पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करतात। भावनांच्या आहारी न जाता त्या आपल्या कर्तव्याला महत्व देतात। संगीता धायगुडे यांचा जन्म मान तालुक्यातील आंधळी या अतिशय छोट्या गावामध्ये झाला आणि सध्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या उपआयुक्त आहेत। आंधळी गावापासून ते उपआयुक्त या पदापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो या पुस्तकामध्ये दिलेला आहे। या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यामध्ये काय संघर्ष करावा लागतो ते या पुस्तकामध्ये दिलेला आहे। हे पुस्तक वाचल्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होईल। आपल्याला नेहमी आपलंच दुःख मोठं वाटतं। हे वाचल्यानंतर बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये पण काय संघर्ष आहेत याची आपल्याला जाणीव होते आणि आपली आपल्या जीवनाकडे बघण्याची एक सकारात्मक वृत्ती तयार होते। म्हणून प्रत्येक स्त्रीनं वाचावं असं हे पुस्तक हुमान। थँक्यू।